आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नणदीत भाजप कार्यकर्त्यांचा अनवाणी प्रचार, अण्णासाहेब जोल्लेंच्या विजयासाठी साकडे. नणदी येथील भाजप कार्यकर्त्यांनी अनवाणी जाऊन श्री हलसिद्धनाचे दर्शन घेतले आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्या विजयासाठी साकडे घातले. मिट्टी का फर्ज निभाने को, धरती का कर्ज चुकाने को, भारत का मान बढ़ाने को, मैं कमल खिलाने आया, मैं कमल खिलाने आया, मैं कमल खिलाने आया, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया हूँ, मैं कमल खिलाने आया. पल पल बढ़ती महंगाई को, चोरी की एक एक पाई को, काले धन की परछाई को, मैं ग्रहण लगाने आया हूँ, मैं कमल खिला. नणदीतील भाजप कार्यकर्त्यांनी आज अनवाणी प्रचार केला. तत्पूर्वी श्री हलसिद्धेश्वराचं दर्शन घेऊन अण्णासाहेब जोल्ले यांच्या विजयासाठी साकडं घातलं. नंतर घरोघरी अनवाणीत जाऊन मतदारांना भाजपाला विजय करण्याचं आवाहन केलं. यावेळी बोलताना दत्ता शिंदे म्हणाले, गावामध्ये अनेक गोरगरिबांच्या घरी लाईट पोहोचली नाही, रेशन कार्ड मिळाले नाही. गावातील राजू भोई या अंध कुटुंबालाही गॅस कनेक्शनचा लाभ मिळाला नाही. भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्लेनेच यासाठी समर्थ असून त्यांनाच या निवडणुकीत मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं. यावेळी हलू सुरगन्नावर अण्णाप्पा कुंभार, शहाजी सूर्यवंशी, विलास चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी नणदीहून संपतराव थोरात.